अशा प्रकारच्या झोपड्या बनताना एखादी भिंत आधार पकडली जाते, तशी ह्या भिंतीला लागून काही झोपड्या होत्या. ही बिल्डिंग पूर्ण झाली, पण पलीकडच्या बाजूची बिल्डिंग जी चालू आहे त्यावर काम करणारे हे सगळे बिहारमधले कामगार होते. त्यातले 15 जण त्या भिंत पडल्यानंतर ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे गेले आहेत. एकच त्यांच्यातला जिवंत राहिला, तो जखमी आहे, त्याच्यावर उपचार चालू आहेत. आता प्रशासनाचं पहिलं काम आहे की ह्या सगळ्या डेड बॉडीज बिहारमधल्या 2 जिल्ह्यामधल्या बिहारमधल्या 2 गावामधल्या, एकाच गावातले 13, एकाच गावातले 12, एका गावातले 3. बिहारमध्ये स्टेट सेक्रेटरी, स्टेट चीफ सेक्रेटरी, त्या जिल्ह्यातले कलेक्टर अशांचे खूप स्ट्रॉंग कोऑर्डिनेशन सुरू आहे. एव्हाना त्या त्या जिल्ह्याच्या कलेक्टरच्या माध्यमातून प्रांत, तहसीलदार हे त्या गावात गेले आहेत. उद्या वेगवेगळ्या फ्लाईट्सने या सगळ्या डेड बॉडी त्या ठिकाणी पोचवणं हे आपलं सगळ्यांचं मिळून पहिलं काम आहे. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये NDRFच्या माध्यमातून आपण लगेच घोषित केले. एक चेक लगेच तयारी झाला, कारण त्या मृतांपैकी एक नातेवाईक इथे आहे, तो त्याच्या ताब्यातही दिला आहे. आपण या व्यतिरिक्त मुख्यमंत्री सहायता निधीमधून आणखीन काही मदत त्या कुटुंबाला झाली पाहिजे. आणि कुटुंब म्हणताना त्या कुटुंबामधले 4 जण गेले असले तर त्या कुटुंबाला 4 लाख नाही, 4 जण मिळून 16 लाख दिले जातील. मुख्यमंत्री सहायताच्या निधीच्या बाबतीत तोच निकष राहील. हा दुसरा मुद्दा झाला, डेड बॉडी पोचवणं हा एक मुद्दा झाला, त्यांना मदत मिळणं दुसरा मुद्दा झाला. चौकशी आता एक 5 जणांची कमिटी आम्ही तयार केली ॲडिशनल कलेक्टरच्या नेतृत्वाखाली. त्यांना डिटेल रिपोर्ट करायला 8 दिवस लागतील, पण येत्या काही तासामध्ये कलेक्टर ह्या निष्कर्षामध्ये येतील की नेमकी चूक कोणाची, आणि त्याला पहिला FIR म्हणतो तो आपण दाखल करू. चला.